हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ट्वेल्थ कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचे आपण अनसॉल्व प्रॉब्लेम्स पाहतो आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 5, जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओज, सर्व प्रॉब्लेम्सचे व्हिडिओज, थेरी लेक्चर्स आणि एक्झामिनेशनसाठी आवश्यक असणाऱ्या स्मार्ट टिप्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर सुरू करूया आजचा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. प्रॉब्लेम नंबर 5, सीता अँड गीता आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. 4:1 रेशो आहे, म्हणजे 4 आणि 5 तुकडे करायचे, 4 तुकडे सीताला आणि 1 हिस्सा गीताला. मित्रांनो, डिझोल्युशन साठी तुम्हाला बॅलन्स शीट दिलेला आहे. या बॅलन्स शीट मध्ये काहीही नवीन नाही, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स नवीन आहे. मित्रांनो, हा अक्युमुलेटेड लॉस असं कन्सिडर करायचा. ओके, त्यानंतर खाली 1, 2, 3, 4, 5 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो पेज नंबर 246 वरती हा प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये पहा, आपल्याला हे जे आन्सर्स दिलेले आहेत ते पुस्तकामध्ये आन्सर्स थोडेसे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्याऐवजी मी त्या आन्सर रिपेअर्स केलेले आहेत, ते आन्सर्स देते. ओके, चला सुरू करूया प्रॉब्लेम नंबर 5. जर आन्सर्स बद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही कॉलेजच्या किंवा तुमच्या क्लासच्या टीचर्सला तुम्ही विचारू शकता. ओके, या ठिकाणी मी ड्राफ्टिंग केलेला आहे. रिलायझेशन अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, ज्यामध्ये 2 पार्टनर आहेत, सीता आणि गीता, आणि कॅश ऑर बँक अकाउंट दिलेला आहे. हे आपल्याला टॅली करायचंय. ओके, सर्वप्रथम आपण काय करू, जे सीता आणि गीताचं कॅपिटल आहे 90,040 रुपये, ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करूया. काय लिहितो आपण, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, किती, 90,040. ओके, त्यानंतर आपल्याकडे अक्युमुलेटेड प्रॉफिट नाही, परंतु कॅश इन हँड, कॅशचा बॅलन्स आहे 10,000. कॅश म्हणजे इथे आपल्याला फक्त कॅश अकाउंट लागणार आहे, ते मी बँक अकाउंट हे नाव काढून टाकतो. ओके, कॅशचा बॅलन्स किती आहे, 10,000 रुपये. कॅशचा बॅलन्स लिहिला मी इथे कॅश अकाउंट मध्ये, काय नावाने, टू बॅलन्स प्रोडक्ट, किती, 10,000. ओके, त्यानंतर हा जो ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स आहे, हा अक्युमुलेटेड लॉस आहे. 8,000 रुपये मला वाटून द्यायचा पार्टनरला, 4:1 म्हणजे 8,000 भागिले 5, 1,600, 1,600 गुणिले 4 म्हणजे 6,400 रुपये एका पार्टनरला हा डेबिट साइडला येईल. टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, है ना, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. पहिल्या पार्टनरला यायचा येईल 6,400 रुपये, दुसऱ्या पार्टनरला येईल 1,600 रुपये. ओके, त्यानंतर आपण सर्व ऍसेट ट्रान्सफर करणार आहोत. फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क, सन्ड्री डेटर्सची इनरची अमाऊंट घ्यायची आणि स्टॉक. फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क, सन्ड्री डेटर. मित्रांनो, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहित असतो टू सन्ड्री ऍसेट्स, टू सन्ड्री ऍसेट्स. त्या सन्ड्री ऍसेट्स मध्ये काय काय आहे, आपला फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क आणि डेटर. फर्निचर, प्लांट, प्लांट, ट्रेडमार्क, ट्रेडमार्क आणि डेटर्स, आणि सगळ्यात शेवटी आहे स्टॉक. त्याच्या अमाऊंट पाहूया आपण. फर्निचर 14,000, 65,000, 8,000. 14,000, 65,000, 8,000, 8,000. त्यानंतर डेटरची इनरची अमाऊंट घ्यायची 48,000 आणि स्टॉकचे 30,000. 48,000 आणि 30,000.
48,000 आणि 30,000. मित्रांनो याची बेरीज किती येते पाहूया आपण. याची बेरीज येईल पहा, इकडे नाही तुम्ही खाली, 14,000 अधिक 65,000 अधिक 8,000 अधिक 48,000 अधिक 30,000, 1,65,000, 1,65,000. सिमिलरली क्रेडिट साइडला आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल बाय आरडीडी. आरडीडी ची अमाऊंट किती दिलेली आहे? 3,000 रुपीज. ओके, या ठिकाणी आले 3,000 रुपीज. त्यानंतर सन्ड्री लायबिलिटीज, इथे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन ह्या दोन लायबिलिटी आहे, 35,000 आणि 15,000. तर इथे मी लिहितो बाय सन्ड्री लायबिलिटी, बाय सन्ड्री लायबिलिटीज त्यामध्ये क्रेडिटर्स आणि बँक लोन. क्रेडिटर्सचे 35,000 होते आणि बँक लोनचे 15,000 होते, असे टोटल दोन्ही मिळून 50,000. ओके, त्यानंतर आता मला ऍडजस्टमेंट वाचायच्या आहेत. ऍडजस्टमेंट वाचतो मी. प्लांट अँड स्टॉक टेकन बाय सीता, सीताने घेतलं 78,000 आणि 22,000. मित्रांनो ज्या वेळेला एखादी एसेट पार्टनर घेतो त्यावेळेला ते ड्रॉइंग असते आणि ड्रॉइंग आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 78,000 आणि 22,000 आपल्याला लिहायचं आहे. मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन असं नाव टाकणार आणि इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी प्लांट, प्लांट अँड स्टॉक टेकन. ओके, दोन्ही मिळून किती झाले? 78,000 आणि 22,000. 78 आणि 22 म्हणजे कम्प्लीट 1,00,000 रुपये, है ना. 78,22 कम्प्लीट 1,00,000 रुपीज. 1,00,000 रुपीज ड्रॉइंग आहे पा तिचं, कोणी? सीताने. ओके, याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल मित्रांनो? रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बाय सीताज कॅपिटल, बाय सीताज कॅपिटल, कॅपिटल अकाउंट काय काय घेतलं त्यांनी? प्लांट, प्लांटची व्हॅल्यू होती 78,000 आणि दुसरे 22,000 कसले आहे ते? स्टॉकचे. ओके ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? डेटर्स रिलाइज रुपीज 90,000 म्हणजे 10,000 रुपीज बॅड आहे, 10,000 रुपीज कमी मिळाले, 90,000 रुपीज रिलाइज झाले. डेटर्सचे होते किती? 48 मायनस 10% म्हणजे 4,800 रुपये गेले, म्हणजे 43,200 रुपये ते पैसे आले. ऑफ द बुक व्हॅल्यू ट्रेडमार्कचे 5,000 आणि गुडविलचे 27,000 रुपये पैसे आले, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार टू रिलायझेशन अकाउंट, रिलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहितो ऍसेट्स रिलाइज, ऍसेट रिलाइज. याचा करस्पॉन्डिंग इफेक्ट माझा जाईल रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला, रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बाय कॅश अकाउंट. कसले कसले पैसे आले बा? डेटर्सचे, डेटर्सचे 48 मायनस 4,800 म्हणजे 43,200. त्यानंतर ट्रेडमार्कचे किती मिळाले? ट्रेडमार्कचे आले आपल्याला आय थिंक 5,000 दिलेले आहेत आणि गुडविलचे किती आले? गुडविलचे आले आपल्याला 27,000 असं सांगितलेलं आहे. तर सर्वांचे टोटल किती येते पाहूया आपण. 43,200 अधिक 5,000 अधिक 27,000 किती आले? 75,200. 43,200, 5,000 आणि 27,000, 5,000 आणि 27,000. ओके, याचा हे 75,200 आपल्याला पैसे आले म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आहे 75,200. ओके ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड ऍसेट्स एस्टिमेटेड 4,500 वॉज सोल्ड फॉर रुपीज 1,500. इथं मुलांचं कन्फ्युजन होतं. अनरेकॉर्डेड ऍसेट आहे जी ऍसेट आपल्याकडे लिहिलेली नव्हती, अशी ऍसेट आपण विकली. मित्रांनो आपल्याला फक्त पैसे किती आले त्याच गोष्टीचा हिशोब लिहायचा आहे. लॉस किंवा प्रॉफिट उगाच विचार करू नका. 1,500 रुपये आले, कॅश आली, कॅश आली म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला. पुन्हा मी लिहिणार टू रिलायझेशन, कंसामध्ये लिहितो मी अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड ऍसेट सोल्ड. ओके, किती रुपयाला विकली ती? 1,500 रुपयाला.
बरेच मुलं इथं चुकतात. 1,500 रुपयाचा दुसरा इफेक्ट इन रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, पुन्हा बाय बँक बाय कॅश नावाने, बाय कॅश नावाने कंसामध्ये अनरेकॉर्डेड असेट सोल्ड. किती रुपये आहे त्याचे? 1,500. ओके, त्यानंतर काय दिलंय? 1,000 डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स व्हाइल पेइंग देअर क्लेम. ज्या वेळेला आपण क्रेडिटरला पैसे देत होतो त्यावेळेला 1,000 रुपये डिस्काउंट आहे. डिस्काउंट आहे म्हणजे 1,000 रुपये कमी द्यायचे. बरेच विद्यार्थी 1,000 रुपये पे करतात. फक्त क्रेडिटरची वरती अमाऊंट दिसते 35,000, म्हणजे त्याला आपण द्यायचे 34,000. आणि बँक लोन बद्दल काही सांगितलेलं नाही तरीही ते पैसे आपल्याला द्यावेच लागणार आहे. बँक लोन 15,000 आणि क्रेडिटरला 34,000 रुपये पैसे दिले, कॅश गेली कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. बाय रिलायझेशन इथे मी लिहितो क्रेडिटर, क्रेडिटरला तुम्ही देणार 34,000. ओके, आणि बँक लोनला देणार 15,000 रुपये. या ठिकाणी लिहितो मी बँक लोन, बँक लोन. अशा पद्धतीने पेमेंट किती केलं तुमचं? 49,000. इथे डिटेल्स नसते लिहिले तरी चाललं असतं. हेच डिटेल मला कॅश अकाउंट, सॉरी रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागणार आहे. टू कॅश नावाने, टू कॅश अकाउंट. इथे क्रेडिटरला दिले मी 34,000 रुपीज आणि बँक लोनला किती दिले? बँक लोन 15,000. असे टोटल मी 49,000 रुपीज पे केलेले आहे. ओके, त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस 3,500 रुपये. पुन्हा पैसे गेले, पुन्हा पैसे गेले, पुन्हा कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मी लिहितो बाय, बाय रिलायझेशन अकाउंट. किती रुपये अमाऊंट? व्हॉट इज अमाऊंट? 3,500. 3,500. सेकंड इफेक्ट, सेकंड इफेक्ट जाणार रिलायझेशन अकाउंट मध्ये. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. मित्रांनो, वरती एंट्री आणि ही एकत्र जरी केली असती तरी चाललं असतं. डिझोल्युशन, डिझोल्युशन एक्सपेन्सेस, ठीक आहे, त्याची अमाऊंट होती दिलेली 3,500 रुपये. ओके, त्यानंतर ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. जुन्या बॅलन्स शीट मध्ये काय शिल्लक आहे? फक्त लायबिलिटी जर शिल्लक असतील तर त्या पे कराव्या लागतील, परंतु आपण बँक लोन सुद्धा पे केलेली आहे. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आता संपलेला आहे. आपल्याला क्लोज करायचंय. क्लोज करण्याच्या पूर्वी आपण सर्व फायनल आकडे बाहेर घेतलेत का हे चेक करूया. ओके, हे ते सीता कॅपिटलचे 1,00,000 रुपये माझे लिहायचे राहिलेले आहे बाहेर. ठीक आहे, आता आपण हे क्लोज करूया. पहा, तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतो आहे. क्रेडिटची बेरीज किती आली? 3,000 + 50,000 + 1,00,000 + 75,000 + 1,500 किती आले? 2,29,700. 2,29,700 मायनस, त्यातून मला 2,29,700 मधून वजा करायचे. 1 पुन्हा वजा 2 पुन्हा वजा 3 किती आलं मित्रांनो? 12,200. मी तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे. कोणता बॅलन्स आला? हा क्रेडिट बॅलन्स. याला नाव देतो आपण टू प्रॉफिट. हा प्रॉफिट मला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटलला. काय काय नाव आहे पार्टनरचे आपल्या? सीता आणि गीता. सीताला किती हिस्से द्यायचे? 4/5 आणि गीताला, गीताला 1/5. 12,200 जर मी 5 तुकडे केले, 122 × 2 या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, इज इक्वल टू 12,200 / 5 तर 2,240. पहिल्या पार्टनरला किती येईल? 2,240 × 4 9,760. आणि या पार्टनरला ॲज इट इज येतील. ठीक आहे, मग हे 9,760 हा प्रॉफिट आहे. प्रॉफिटमुळे कॅपिटल काय होतं? वाढतं. बाय रिलायझेशन ब्रॅकेटमध्ये लिहितो मी प्रॉफिट ऑन रिलायझेशन. प्रॉफिट ऑन रिलायझेशन, ठीक आहे. किती अमाऊंट पहिल्या पार्टनरला? 9,760. दुसऱ्या पार्टनरला 2,440. ओके, अशा पद्धतीने आता सीता कॅपिटलची डेबिटची बेरीज जास्त येते आणि गीता कॅपिटलची क्रेडिटची बेरीज जास्त येते. सीताची आपण डेबिटची बेरीज करूया पहिल्यांदा.
6400 अधिक 1 लाख म्हणजे 1,06,400. 1,06,400 डेबिटची बेरीज झाली, तीच बेरीज मी क्रेडिटला घेतो. त्यातून मला मायनस करायचे आहे 1,06,400 मायनस 1 वजा 2, किती बॅलन्स झाला 6,640. याला नाव देतो मी बाय बँक कॅश अकाउंट. ओके, म्हणजे एवढे पैसे तिने काय करावं लागणार आहेत, ब्रिंग इन तिला आणावे लागणार आहे. कोणाला, सीताला. मग याचा दुसरा एपी कुठे येईल, कॅश अकाउंटच्या डेबिटला 6640. कोणी आणले हे, टू सीताज कॅपिटल. सिमिलरली गीताचे कॅपिटलची कोणत्या बाजूची बेरीज जास्त येते पहा, क्रेडिटची जास्त येते. 40,000 अधिक 2,440 हेच मी डेबिटला लिहिले. ओके, त्यातून मी मायनस करतो 42,440 वजा 1,600, किती आले 40,840. ओके, इथे मी येलो कलरचा पॅच आहे पहा, तिथे मी अमाऊंट टाकलेली आहे. ते याला काय नाव येईल, टू कॅश अकाउंट. म्हणजे एवढे पैसे काय करावं लागणार आहे, त्या पार्टनरला रिफंड मिळतील, है ना. मग हे रिफंड झालं, इथे मी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी रिफंड. ओके, याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल, कॅशच्या क्रेडिटला बाय गीताज कॅपिटल अकाउंट. किती अमाऊंट आहे तिची, 40840. अशा पद्धतीने कॅश अकाउंटची मी बेरीज करतो. क्रेडिट साईडला पहा, 49,000 अधिक 3,500 अधिक 40,840 93,340. डेबिट साईडला काय आहे, 10,000 अधिक 75,200 अधिक 1,500 अधिक 6,440 93,340. अशा पद्धतीने प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही कॉलेजच्या टीचर्सला विचारू शकता. ओके, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.